देवा आता आपल्याला कळलं असेल की मी चिंतेत का आहे, त्या दर्पणाचं काय करायचं याचा विचार करावाच लागेल. मुख्य म्हणजे मला काहीच लपवून ठेवायचं नाही. आपण जाणता की मी लपवण्यासारखे असे काहीच करत नाही. बानू माझी भक्त आहे. आणि एका भक्ताला दिलेले वचन पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. होय देवा, परंतु देवा हा विचार आपण म्हाळसा देवींना कसा समजवणार? आपण जे करणार आहात ते कोणत्याही नववधूला आवडणार नाही. पूर्ण एपिसोड पहा Z5 विवाहाच्या दिवशी तो दर्पण बंद पेटीत सुरक्षित ठेवावा, अन्यथा एवढ्या मोठ्या विवाह सोहळ्यात तो दर्पण कुणाच्या हाती लागला तर ज्याच्या हाती तो दर्पण असेल तो प्रत्येक क्षणी तुम्हाला पाहू शकेल आणि काहीही अशुभ घडू शकेल. पण प्रधानजी, खरंच हे सारं काही करायची आवश्यकता आहे का? देवा आपण खरंच सांब सदाशिव आहात. खर तर देवा हे सगळं करण्याची आवश्यकता नाही, परंतु हे जर का केलं नाही तर म्हाळसा देवींच्या क्रोधाला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि देवा, तो दर्पण कुणाच्या हाती लागला तर काहीही अशुभ घडू शकतं हे तर सत्यच आहे ना? देवा, आपल्या आणि म्हाळसा देवीच्या लग्नाला आता कमी दिस राहिलेत. लग्न जवळ आलंय. जेजुरीतल्या समध्या लोकांना असं वाटतंय की आपल्या लग्नात कसबी करून त्यांचा प्रत्येकाचा हात असावा. त्यामुळं जेजुरीतल्या सगळ्या लोकांच्या वतीनं असं मागणं आहे की आपण गडंगणाला होकार द्यावाची. तुम्हा सर्वांचं माझ्यावरचं प्रेम मला कळत आहे. तुम्ही सांगितलेल्या गडंगणाला मी येईनच, परंतु लक्ष्मी देवींनी पहिल्या केळवण्याची सर्व तयारी केली आहे. तेव्हा पहिलं केळवण हे लक्ष्मी देवीच करतील आणि त्यानंतर आपल्या केळवणाला मी नक्कीच येईन. देवा, निस्त गडंगणच नाही तर लग्नाबद्दल भी बोलायचं. नाही, आमच्या देवाचं लग्न आहे, पर कुणाला बी अजून लग्नाची तयारी दिसना झाली. आम्ही समध्या असताना तुम्ही आमासनी लग्नासाठी काय बी तयारी करू देईना असं कसं? देवा, समध्यासनी असं वाटतंय की तुमचं लग्न अगदी थाटामाटात व्हाया पाहिजे. बघा देवा, आता लोक ऐकेनासे झाले आहेत. विवाहासाठी प्रत्येकाला स्वतःहून काहीतरी करायचं आहे. विवाहाच्या आधी युद्धामुळे लोकांवर आलेलं संकट आपण दूर केलं, मात्र विवाहाच्या पूर्वतयारीसाठी आपल्याला वेळ काढता आला नाही. त्यामुळे सगळ्यांना अपराधी वाटत आहे. देवा,
लोकांना त्यांच्या मनातील विवाह भव्य दिव्य व्हावा असंच वाटत आहे. देवा, आता आपण आपल्या मनात जे आहे ते सगळ्यांना सांगावं. तुम्हा सर्वांचं माझ्यावर जे प्रेम आहे ते मला कळतंय. तुम्हाला जे म्हणायचंय ते मला कळणार नाही असं कसं होईल? परंतु कसलाही सोहळा अथवा उत्सव मी कसा साजरा करू? आपल्या सभोवती जी परिस्थिती आहे तिच्याकडे डोळे झाक करून मी आनंद कसा साजरा करू? सर्वत्र निराशा गरिबी असताना मी सोन्याची उधळण कशी करू? कुठल्याही विवाहासारखाच हा विवाह आहे. तुमच्या येण्याने या विवाहाला शोभा येणार आहे. तेव्हा पालीच्या पठारावर सर्वजण एकत्र या. भूमीवर वेदिका मांडू, आकाशाचा मंडप करू. तुमच्या देवाला भंडारा लावला की तो सजतो. भंडारा हाच त्याचा खरा दागिना. आणि उरला प्रश्न विवाहाच्या तयारीचा, तर विवाहाच्या विधीसाठी प्रत्यक्ष नवग्रहांना बोलवू. सर्व ग्रह नक्षत्र तारे भूमीवर उतरतील. देवा, आपण विवाहाबद्दलचं आपलं स्पष्ट मत मांडून सगळ्यांना सत्याची कल्पना करून दिलीत हे एका अर्थी बरं झालं. परंतु देवा, सगळ्यांना आपल्या विवाहाची आस लागलीय. सगळ्यांना हा विवाह सोहळा भव्य दिव्य झालेला पाहायचाय. आपल्या या विचाराने त्यांचा उत्साह काही क्षण का होईना परंतु कमी होईल असं मला वाटतं. प्रधानजी, आपण साक्षात श्री विष्णू आहात. आपण ही जाणता की आपलं आयुष्य व्यतीत करण्यासाठी आज लोकांना कशा प्रकारे झगडावं लागतं. आणि असे असताना मी माझा विवाह सोहळा असा भव्य दिव्य केला तर भविष्यात वधू पित्याला ऋण काढून सण करावं लागेल अशा रूढी लोकांमध्ये येऊ शकतात. भव्य दिव्य विवाह सोहळा करण्याचा हव्यासी लोकांमध्ये वाढू शकतो. आणि असे झाले तर मला आवडणार नाही. मला आपला हा विचार अगदी योग्य वाटतो आहे. परंतु ह्या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की आपला विवाह संबंधीतला हा विचार आपण वधू पक्षाला देखील कळवणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलीच्या विवाहासाठी निरनिराळी स्वप्ने पाहत असतात. स्वतः मुली देखील आपल्या विवाहासाठी उत्सुक असतात. माणसाने देखील स्वतःच्या विवाहाची अशीच स्वप्ने रंगवलेली असणार. आपला विवाह कसा होणार या संबंधात आपल्या मैत्रिणींशी आप्तांशी तिने चर्चा देखील केली असणार. आपल्या या विचाराने माणसाचा कदाचित हिरमोड होऊ शकतो. म्हणजे लक्ष्मी देवी, आपणही आम्ही हा विवाह सोहळा भव्य दिव्य करावा अशाच मताच्या आहात का? मुळीच नाही. आपल्याला जसा वाटतो तसाच हा विवाह सोहळा करावा याच मताची मी आहे. Mama
दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा दर्पणिया प्रीत सजवा मन ठेव काय अगं मी इतक्या लांबून आलोय मी काय बसा बिसाय सांगणार आहेस का नाही बस अरे बस की बस तू बानू वाईस पाणी दे जरा रंग्या कसलं झाड पाला म्हणायचं अगं लई गुणाचा झाड पाला आहे म्हणजे अंग थनकत असल काय बी दुखत खुपत असलं का नाही ह्याचा काढा करायचा आणि प्या द्यायचा एकदम बरं वाटतंय अग असं होय आणि मग ऐक पायले दुखत्यात नवरंग्या अगो पक नदी पाल्याड गेलो होतो ना रानात आणि मग नुसती पाय पीठ करून करून पाय दुखायला लागला अग पाडवी दुखती भया इतकं चालायचं म्हणजे काय चेष्ट आहे तवा असं होय आणि मग रंग्या मी काय म्हणते यो पाला घे घरला जा आणि काढा करून पी बर वाटल मी आज करून देऊ का तुला काढा नगर नगर मला कशाला आपल्या आजासाठी करतो ना मी समज ही मग आण इतकं बी काय दुखत नाहीत माझ पाय मी आपलं ती जरा ही काय काय नाही मी आज तू घरला आजाला आठवणी नाही एवढा काढा दे बर का अरे बाला काढा पिताना बघाया थांब की असू दे मी येऊ का नगर जीवन जाता कशाला अग मी आज तू घरला ती काळा आजीला देते एवढा चल आलाय मोठा माझ्या बाला औषध देणारा आपल्या सभोवती काय परिस्थिती आहे हे मी तुला सांगायची आवश्यकता नाही आणि असे असताना आपण विवाह सोहळ्यात संपत्तीची उधळण करायची का आपला विवाह भव्य दिव्य असेल डोळ्यांचे पारण फेडणारा असेल असे मला वाटले होते पण आपण माझे हेही स्वप्न पूर्ण करणार नाही हे मला कळून चुकले आहे बोलावे असा तुझ्या डोळ्यात पाणी काय झाले म्हासा आधी डोळे पूस शांत हो सांग काय झाले मी आपल्यावर रागवले माझ्या तोंडून अपशब्द निघाले क्षमासावी म्हासा आपल्या दोघांमध्ये क्षमा या शब्दालाही जागा नाही मला तुझा राग नाही आला तुला काय म्हणायचं आहे ते मला कळतंय मनातले सर्व प्रश्न काढून टाक असा
मला तुला नेहमी प्रसन्न असलेलं पाहायचंय. आपण विवाहाची जी कल्पना मला सुचवली त्यात मला कळाले की आपल्या लोकांवर किती प्रेम आहे, म्हणून लोक तुमच्यावर इतकं प्रेम करतात. म्हसा, लोकांचे दुःख दूर करणे, त्यांच्या आयुष्यात आनंद आणणे हे माझे दायित्व आहे, आणि पर्यायाने ते तुझे सुद्धा व्हावे अशी माझी इच्छा आहे. कारण भविष्यात अशी वेळ येणार आहे की ज्या सिंहासनावर मी बसतो त्या सिंहासनावर तुला बसून राज्याची सर्व सूत्र हाती घ्यावी लागतील. मी हे आपल्याशिवाय नाही करू शकणार. असो, म्हसा तू म्हणाली होतीस की आज तुमच्याकडे विवाहाच्या पूर्वतयारीचा मुहूर्त आहे म्हणून. हो, आज जात्याची पूजा, सुहासिनींचे हळदी कुंकू आणि भोजन समारंभ आहे. म्हसा, विवाह कार्यापर्यंतच्या सर्व क्षणांचा आनंद घे आणि नेहमी प्रसन्न राहा. महत्वाचे म्हणजे तुझ्या कुटुंबियांना पालीला विवाहपूर्वी भेट देण्याची आठवण कर. तिथे माझी पालाई नावाची भक्त आहे, तिलाही भेटायला सांग. विवाह कार्याची व्यवस्था करणे सोपे जाईल. हो, मी त्यांना सांगेन. आता 5 सुवासिनींना देवघरात निमंत्रित करावे, त्यांना देवी समान मानून हळदी कुंकू लावावे आणि चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी म्हाळसा यांचे औक्षण त्यांच्याकडून करून घ्यावे. आजा, आपली पोर लई गुणाची आहे, आपल्या आई बापाच्या शब्दा बाहेर नाही बघ. वय तर वय, पर तुम्ही पर लई केलं बघा माझ्यासाठी. ए आजा, असं काय बी बोलायचं नाही बघ. आता तू काय कमी केलं का आपल्या वस्तीसाठी?
आता तुझ्यासाठी आम्ही एवढं बी करू शकणार नाही. आणि तू काय आम्हाला परका आहे र? हा तू आम्हाला आमच्या घरातल्या सारखाच आहे. आपल्या माणसासाठी करायचं नाही तर कुणासाठी करायचं? अरे ते चालू राहतय रे, ते राहू दे. म्या काय म्हणत होते, आपली पोर लई गुणाची हाय बघ, आपल्या शब्दा बाहेर नाही. अरे पाहता पाहता कवा मोठी झाले कळलंच नाही. मला तर अजून ती अशी लहान पोरासारखीच वाटतात बघ. माझी बाबू तुमचा रंग्या म्हणजे अशी लहान पोरासारखी ना खेळताना दिसतात बघ कधी कधी. आता म्हणता म्हणता लग्नाचं वय झालंच की नाही? हा आज्या. ती काढा द्यायचा का आज्याला? न्याहाय अजून बाकड बघाया. बघू एखादी भाकरी. रदम जरा बासाठी करू द्या आधी. मग कर की साठा साठा. जीवनच जाणार आहेस का? नाही म्हणजे भाकर वाढवाया. तू म्हणत असशील तर तस करू. तू म्हणत असशील तर जातो की जीवन. आधी मावशीला विचार, तिला न विचारता काय बाय करशील आणि राजच्याला तिच्या हातचा मार खाशील. मग ए उग काय बोलू नकच, ती का म्हणून मारेल मला? आता मी मोठा झालोय आणि लगीन बी होणार आहे माझं. आता कल वाढू ना, त्याच काय करावं? काय म्हणलीस? काय नाही, तुला काय बी नाही. आईन पोरगी बी बघितली आम्हाला, तिच्या बा संग बोलन असं म्हणली आई. खरं आहे बघ, पाहता पाहता पोरांत लग्नाचं वय बी झालं. काय काय म्हणते आज्या? रंगान बानू याच पाड्यात लहानाचं मोठं झालं. माहितर दोघं बी एकत्रच खेळत होती आणि जवा जवा मी त्यांना बघते ना तवा तवा ते मला लक्ष्मी नारायणच वाटत्या. मला काय म्हणायचंय, रंगाच आणि बानूच लगीन व्हाया पाहिजे. आज्या तुला बी वाटतय ना रंग आणि बानूच लगीन व्हाया पाहिजे? मला वाटून काय उपयोग? काय म्हणजे कधी कधी मला बी वाटत ग, तर बानूच्या मनात काय हाय ना ते कळत नाही बघ. अरे मग विचार की तिला. हा बघ, आमचा रंग्या आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीच. का ग मला काय वाटतंय, या पुनवलाच लगीन लावू द्याव त्याच. लय पुढे जायला नग. हा म्हणजे ही बानूला काय वाटत ते तिला विचारायला हवं ना. ते पुढच पुढे पाहू. आम्हालाही सारा थाट पाहायचा आहे. अहो ते तर होणारच, माळसाचा विवाह मी इतक्या थाटात करणार आहे की सगळे जण बघत राहतील. कोणतीही कमतरता येऊन देणार नाही मी विवाहात. आपल्या स्वभावती काय परिस्थिती आहे हे मी तुला सांगायची आवश्यकता नाही. अजूनही रोज अनेक लोक उपाशी झोपतात, पाऊस असो थंडी असो अनेकांच्या अंगावर पुरेसे वस्त्रही नाही. आणि असे असताना आपण विवाह सोहळ्यात संपत्तीची उधळण करायची का? लोकांचे दुःख दूर करणे, त्यांच्या आयुष्यात आनंद आणणे हे माझे दायित्व आहे. आणि पर्यायाने ते तुझे सुद्धा व्हावे अशी माझी इच्छा आहे. बाबा मला तुमच्याशी म्हणजे तुम्हा दोघांशी थोडं बोलायचं होतं.
बाबा तुम्ही म्हणताय तसंच थाटामाटात माझा विवाह व्हावा अशी माझी देखील इच्छा आहे. विवाह संदर्भात माझं त्यांच्याशी बोलणं झालं. विवाह कसा पार पडावा या संदर्भात त्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की आपल्याला विवाहाची आस आहे की विवाह सोहळ्याची. आपल्या आजूबाजूला लोकांमध्ये दैन्य सुरू असताना संपत्तीची उधळण करणं योग्य आहे का? कुठल्याही विवाहासारखाच हा विवाह आहे. लोकांच्या येण्याने विवाहाला शोभा येणार. पालीच्या पठारावर सगळे एकत्र येतील. धरतीवर वेदिका मांडू आणि आकाशाचा मंडप करू. मलाही आधी त्यांचं म्हणणं पटलं नाही. नंतर मी नीट विचार केला आणि मला एक गोष्ट जाणवली की विवाह सोहळ्यापेक्षा मला विवाहाची ओढ आहे. माझा विवाह श्री खंडेरायांशी होणार आहे. अजून मला दुसरं काही नको. माळसा पुरे झालं. आता या आधीही तू आम्हाला सांगितलंयस की तुझं आणि खंडेरायांचं बोलणं झालं, पण ते कसं ते मात्र सांगितलं नाहीस. नेहमी तू जे म्हणशील तेच खरं. आम्ही कसं खरं मानायचं? आई योग्य वेळ आली की मी तुला सगळं सांगेन. आत्ता मला काही विचारू नकोस. बघा बघा हे काही वागणं झालं माळसाचं. अगं तुझ्याच भल्यासाठी आम्ही सगळं करतोय ना, तुला कळायला नको? आयानंदा अहो तिनं सांगितलं ना आपल्याला की तिचं खंडेरायांशी बोलणं झालं म्हणून. मग आपण फार खोलात नको शिरायला. माळसा माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि खंडेरायांनी निर्णय घेतला असेल तर तो योग्यच असेल. बाबा त्यांनी मला तुम्हाला एक निरोप द्यायला सांगितला. ते म्हणाले की तुझ्या कुटुंबियांना पालीला एक भेट देण्याची आठवण कर. अरबा उठला सोय झोपेत न. बर वाटतंय ना हो आता? वाई ग त्या रंगाने दिलेला झाड पाल्याचा लय उपयोग झाला बघ. आता बर वाटतंय आम्हाला. मी आज तुला काय बाय खायला करून घातलंय ना, त्यामुळे बरं वाटतंय बघ तुला. अग ते आहेच की आता कस बोलाव हिच्याशी. आज ना उद्या लग्नाचा इशय काढावा लागणार आहेच की बोलाव का आताच. जरा आडून आडून विचारायला हव. खंडोबा घरला येणार आहेत हे आज सांगावं का बाला? असं ना तसं त्याला ते समजणार आहेच. मग आज सांगू का त्याला? बा आदित्य बोल. बानू मला तुझ्या संगती जरा बोलायचं होत बघ. अरे मग बोल की. शेवंत रंग आणि दलपत घरला आलते. बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो बघ. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.